करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते टीम जय हनुमान क्रिकेट संघ निजे या टीमला। तर मॅचची सुरुवात कशा प्रकारे असेल ऐकूया पुन्हा एकदा नवी मुंबईचे एक अप्रतिम समालोचक कुणाल दाते सर यांचा आवाज। सुस्वागतम। दुसरा सेमी फायनलचा थरार आता आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय, जिथे टॉस झाला, टॉस जिंकल्यानंतर यजमान करणार आहेत या सामन्यामध्ये गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय। अभिनंदन टीम श्री गणेश LNT खोनी। अप्रतिम खेळ तुम्ही दाखवलात, या स्पर्धेची फायनल तुम्ही गाठलेली आहे, अंतिम लढतीमध्ये प्रवेश केलाय, एक सोपं लक्ष्य पार केलं। जेवायचं कोणी बाकी असेल तर विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की आपण जेवण करून घ्या, जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ऐकूया कुणाल दाते सर यांचा आवाज। तर पहिलं षटक हवेच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज साई शिवाजीदादा शेलार। पहिलं षटक सलामी वीर मैदानामध्ये आहेत टीम जेनुमान निळजे कडून नितेश पाटील अँड विशाल। पहिला बॉल सन्मान दिलाय, फुलर लेनचा बॉल होता, पहिला डॉट बॉल, टाळ्यांचा कडकडाट पहिल्याच बॉलवर सुरू झालाय। तुम्ही पाहताय SSCC ट्रॉफी, ज्या ट्रॉफीमध्ये हा सामना फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी होईल। टॉस झाला, टॉस जिंकला खांबालपडा टीमने, गोलंदाजी करण्याचा निर्णय, पहिला डॉट बॉल टाकलाय साई शेलार यांनी, दुसरा बॉल राउंड विकेट नितेशने आता उडवलाय, स्लॉक स्वीप करत असताना बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला BJP सिक्सर। षटकार आलाय, चांगलं टायमिंग, चांगला फटका, सुरुवात झाली आहे षटकाराने या ओव्हरची, या सामन्याची। टीमची धावसंख्या 6, नितेश पाटील निळजे टीमचा खेळाडू, एक आक्रमक बॅटर। शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला खेळलाय, बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रूफ, BJP चौकार। शिवाजी दादा शेलार स्मृती चषक 2022 पर्व 5वं या स्पर्धेचं, आणि या 5व्या पर्वामध्ये सेकंड सेमी फायनलमध्ये सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत। 10 रन आलेत मागील 2 बॉलमध्ये। या बॉल आणखीन एक मोठा फटका, स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, हा देखील बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द रूफ, येतोय आणखीन एक BJP चौकार। दत्ता पाटील निळजे यांच्याकडून पारितोषिक आहे, निळजे टीमच्या बॅटरला सलग 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। इथे मात्र सध्या चांगली फलंदाजी सुरू आहे नितेश पाटीलचे। हा खेळाडू TDPL पासून भन्नाट फॉर्ममध्ये खेळताना दिसतोय निळजे टीमच्या दरम्यान, सध्या तो याही स्पर्धेमध्ये गाजलाय, बरसलाय, रन करताना दिसतोय आपल्या टीमसाठी, चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं। परंतु समोर कडवा वान साई शेलार, पेश करतील का, या बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय BJP षटकार। धावा झालेल्या आहेत 20 स्कोरबोर्डवर, पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर आपण पाहिलं 6-4-4-6 अशी फलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये फलंदाज नितेश पाटीलकडून, लास्ट बॉल या ओव्हरचा।
शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, ओव्हरची होते समाप्ती, पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. आज 4 डिसेंबर तसं पाहिलं तर संपूर्ण खांबालपाडा वासियांसाठी हा ब्लॅक डे आहे, काळा दिवस, कारण दादा याच दिवशी आपल्याला सोडून गेले आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि सध्या स्क्रीनवर त्यांची प्रतिमा तुम्ही पाहताय. याच क्रीडांगणावर ते खेळत असताना टिपलेले हे सर्व छायाचित्र आहेत. तुमच्या जाण्याचं दुःख आहेच, पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना तुम्ही सोडून गेलात या गोष्टीचं जरा जास्तच दुःख होतं आहे. तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून. रन आहेत स्कोरबोर्डवर 20. हे सर्व छायाचित्र तुमच्यापर्यंत प्रदर्शित केले जात आहे GTCच्या माध्यमातून. सध्या त्यांचा संघ SSCC खांबालपाडा या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिल्यांदा असं घडतं आहे SSCC ट्रॉफीमध्ये की हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे, कारण यापूर्वी हा संघ प्रथम राऊंड जिंकल्यानंतर स्पर्धेच्या बाहेर फेकला जायचा. दत्ता पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 चौकार मारले तरी 1000 रुपये. 20 धावा 20 रन. ओव्हर नंबर 1 खेळ समाप्त. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय संदेश शेलार. दिप्पाड शरीरयष्टी उंचपुरा असा गोलंदाज. सेकंड ओव्हरमध्ये संदेश, चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये संदेशने. राऊंड विकेट, पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय, फिल्डर आहे परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. आता येतोय BJP चौकार. 4 धावा मिळत आहेत. फलंदाज विशाल पवारच्या बॅटमधून हा चौकार आलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा खूप चांगला फायदा आतापर्यंत घेत असताना हे सर्वच खेळाडू. चांगला निर्णय पंचांचा देखील. 4 धावा येत आहेत. टेलिकास्ट करणाऱ्या टीमचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, गॅपमध्ये चाललाय, गलीमधून बॉल निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे, या क्रीडांगणावर बॉल थांबणार नाही. बॅक टू बॅक दुसरा BJP चौकार. चांगला स्क्वेअर कट. आता सुभाष पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 चौकारासाठी दत्ता पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुभाष पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर मात्र 2000 दिले जातील. दत्ता पाटील यांच्याकडून 1500 रुपये. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 28. 2 बॉलवर 2 चौकार विशाल पवारच्या बॅटमधून. एक स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर स्क्वेअर कट, बॉलला पाठवलं बायडी थर्ड मॅनला. रन येत आहेत, बरसतायत रन. 28 धावा झाल्या स्कोरबोर्डवर. सेमीफायनल नंबर 2. फुल टॉस होता यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून. सलग 3रा हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय सलग 3रा चौकार. फलंदाज आहे विशाल पवार. सलग 3 चौकार आलेत विशालच्या बॅटमधून. महत्वपूर्ण या रन आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 20. या ओव्हरमध्ये सलग 3 बॉलवर 3 चौकार. लगातार चुका होत आहेत. फुल टॉस टाकले जात आहेत, शॉर्ट बॉल टाकले जात आहेत, लेग स्टमवर बॉल टाकले जात आहेत. त्याचा फायदा उचललाय. बॅटर आहे विशाल, नाव विशाल, विशाल खेळी तो सातत्याने करत असताना. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 32. राऊंड विकेटने खेळण्याचा इथे प्रयत्न आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतो 1 रन इथे कंप्लीट होते. 2रा रनचा प्रयत्न थांबवलाय. सिंगल आता मिळते, अखेर सिंगल आली आहे. परंतु ज्या पद्धतीने नितेश आणि विशाल खेळलेत या मॅचमध्ये, त्यांनी आक्रमण केलं SSCC खांबालपाडा या टीमच्या गोलंदाजावर. टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला SSCC खांबालपाडा या टीमने. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहताय आणि या सेकंड सेमीफायनलमध्ये सध्या तरी हावी आहे संघ निळजे, जेनुमान निळजे. परंतु एकच डाव आणि एकाच डावावर कुठल्या संघाला तुम्ही जज करू शकत नाही, कारण समोर SSCC खांबालपाडा असा संघ आहे ज्या टीमने या स्पर्धेमध्ये 90 धावा केलेल्या आहेत. 89 रन 10 षटकार यांनी देखील मारले होते गारिवलीच्या विरुद्ध, त्याच्यामुळे विसरून चालणार नाही. आणि याच दरम्यान
सलील तुळशीराम जोशी यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आणि इथे आणखीन एक धमाका बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे येतोय बीजेपी चौकार. देवा तू आमचा कर नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे आमच्या पासून दूर का नेला होता कंबल पड्याची शान आमचा शिवाजी दादाशीला रे आमच्या मनामध्ये वाहतोय. चार धावा इथे मात्र मिळताना दिसतायत. पुन्हा एकदा तुटून पडलाय. यावेळेला फलंदाज होता नितेश पाटील. शॉर्ट बॉल होता त्याला दिशा दिली. मागे खेळला हुक करत असताना चार धावा लॉंग लेगला चौकार त्याच्या बॅटमधून. नितेश खेळतोय 24 वर, विशाल खेळतोय 13 वर. टीमची धावसंख्या 37, एकही एक्स्ट्रा नाहीये. सुरुवात धडाक्यात. 37 विदाउट लॉस टीम जयनुमान निळीजे. राऊंड विकेट यावेळेला बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी. अंपायर इशारा करतात हा व्हाईट बॉल. रमेश म्हात्रे यांचा इशारा. सुभाष पाटील आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय सुभाष पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत रमेश म्हात्रे. चांगली पंचांची भूमिका आहे सर्वांचीच राहिली आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. हा शेवटचा बॉल या षटकातला चांगला टप्प्यावर टाकलाय गोलंदाज संदेश शेलारने. अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती होते. 19 सरासरीने बॅटिंग करत असताना टीम जयनुमान निळजेची धावसंख्या आहे 38. हे आमचे सर्व प्रेक्षक मायबाप जे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आणि दुपारचं जेवण आटोपल्यानंतर हे सर्वच प्रेक्षक सध्या आनंदित आहेत कारण या स्पर्धेच्या माध्यमातून दर वेळेला 4 डिसेंबरला प्रत्येक प्रेक्षकाची जेवण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात येते. आज देखील जेवण्याचा आनंद घेतल्यानंतर हे सर्वच प्रेक्षक जिथे सावली मिळेल जिथे जागा मिळेल तिथे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. या सर्व प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत. साई शेलार यांची प्रतिमा तुम्हाला दाखवण्यात आली आणि त्याचबरोबर पहा किती उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे या स्पर्धेला. दादांवरचं प्रेम त्यांना माहिती आहे. प्रेक्षकांना ही स्पर्धा नेहमीच नावाजलेली असते आणि खूप चांगली स्पर्धा भरवतात नगरसेवक साई शिवाजी दादा शेलार. कमालपाडा गावची शान जरी दादा आपल्यातून गेले असतील तरी देखील या माणसाने जो स्क्रीनवर आपल्याला दाखवला जातो या माणसाने मात्र क्रिकेटची अविरत सेवा केली आहे. SSCC डोंबिवली हा संघ देखील खुल्या गटात सातत्याने खेळताना दिसतो आणि येणाऱ्या 12, 13 आणि 14 डिसेंबरला आणखीन एक मोठी स्पर्धा येते पुणे येथे शिंदे हायस्कूलच्या ग्राउंडवर. तिथे देखील SSCC डोंबिवली हा संघ साईदादा शिवाजीदादा शेलार यांच्या नेतृत्वाखाली खेळेल. दादांचं हे छायाचित्र याच क्रीडांगणावर सराव करत असताना टिपलेलं आपल्या स्क्रीनवर ते इथे दाखवलं जात आहे. ओव्हर नंबर 2 खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 38. 19 सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे. ओव्हर नंबर 3 गोलंदाज येतोय स्वयं खाडे. या स्वयं खाडेने काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. पहिलाच बॉल तिखट बाउन्सर नाका जळून गेलाय. परफ्युम डिलिव्हरी सरळ जातं विकेट कीपरच्या हातामध्ये. या बॉलला परफ्युम डिलिव्हरी याच्यासाठी म्हटलं जातं लेदर क्रिकेट. जर तुम्ही पाहत असाल तर लेदर क्रिकेटमध्ये जो बॉल वापरला जातो त्याला चांबड्याचं वेस्ट नसतं आणि तो बॉल जर नाका जळून गेला तर एक सुवास दरवळतो. तसं टेनिस बॉलमध्ये नाही आहे परंतु तरी देखील परफ्युम बॉल त्याला म्हटलं जातं. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉईंटला कोणीच नाही आहे. डीपमध्ये बॉल जाईल. येतोय बॉल सीमारेषा पलीकडे बीजेपी चौकार. चांगली फलंदाजी बॅटर विशाल पवारची. लेफ्ट हँडेड बॅटर थोडेसे आक्रमकच असतात. मग तुम्ही अनेक उदाहरणं देऊ शकता वर्ल्ड क्रिकेटमधली. त्याच्यामध्ये 2 लेफ्ट हँडेड बॅटर सलामीसाठी यायचे ऑस्ट्रेलियन टीमसाठी मॅथ्यू हेड अँड ॲडम गिलक्रिस्ट. भारतीय टीमचा सौरव गांगुली दादा युवराज सिंगने मारलेले 6 चेंडूमधले 6 षटकार. ब्रँड लारा ज्याने 400 रन टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये केले होते. कुमार संगकारा चंद्रपॉल असे अनेक खेळाडू त्यांचा उल्लेख आपण करू शकतो. 1 रणी ते कम्प्लीट केली जाईल. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर पुढे जाते. रन झालेले आहेत या सिंगलच्या जोरावर आत्तापर्यंत 43. विशाल अप्रतिम फलंदाजी त्याची राहिली. विशाल खेळतोय 7 बॉलमध्ये 18 विशाल तर 8 बॉलमध्ये 24 रन नितेश पाटीलच्या आहेत. 300 त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. फलंदाज नितेश पाटील कमालीचा खेळत आलेला आहे या हंगामामध्ये. फॉर्ममध्ये एक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. TDPL मध्ये चांगली कामगिरी केली. TDPL संपल्यानंतर या स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतीचषकामध्ये निळजे संघाचा चांगला खेळ होतोय त्याचं देखील कारण आपण म्हणू शकतो. सध्या फलंदाजी करत असताना नितेश पाटील
ओवर पिच बॉल होता, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर चांगले टाकतो स्वयं. काल देखील त्याने जी गोलंदाजी केली होती, 3 विकेट त्याने घेतले होते शेवटच्या क्षणाला. आणि विशेष त्यावेळेला त्याला विचारण्यात आलं होतं की सर्वात प्राईज विकेट कोणाची होती, तर त्याने आवर्जून उल्लेख केला केजू मुंडे माझ्या मामाची. मामाला आउट केलं, सामना जिंकून दिला टीमला. आज तोच स्वयं खाडे गोलंदाजीसाठी आलाय. संघावर थोडासा दबाव आहे कारण 2 ओव्हरमध्ये रन आले होते 38 आणि 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या स्वयंने. 2 बॉलचा खेळ शिल्लक, टीमची धावसंख्या 44. विशाल स्ट्रायकिंग एंडला, विशाल पवार राउंड विकेट यावेला. विशाल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतोय, शॉर्ट बॉल होता त्याला हुक केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय बीजेपी सिक्सर. चला खंबळ पाड्याला शिवाजी दादा स्मृती चषक पाहायला, चला चला जाऊ चला खंबळ पाड्याला शिवाजी दादा स्मृती चषक पाहायला, क्रिकेटचा रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला. यापेक्षा फ्लॅट काय असू शकतो, हा फ्लॅट षटकार. चांगलं टायमिंग, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता त्याला बॅटच्या स्विंग्सद्वारे पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक केलाय, 6 धावा मिळाल्यात फलंदाज विशाल पवारला. टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण 50 50 अप. हा कडा संघर्ष रंगेल, 50 धावा एक्झॅक्ट, 3 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल शिल्लक. या मॅचमध्ये कमालीचा शिरकाव करत असताना जेनुमान निळजे, मग अशी मी उल्लेख करत होतो पहिल्या दिवसाच्या खेळाचा निळजे टीमच्या, त्यामध्ये नितेश पाटीलने पहिल्याच मॅचमध्ये रन देखील केल्या, विकेट देखील घेतले होते. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 16 बॉलमध्ये 44 केल्या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आणि त्याच्यामुळे हा खेळाडू चर्चेमध्ये आहे. कालच्या सामन्यामध्ये संतोष पाटील जी चांगली खेळी राहिली होती, त्याच्या अगोदर चेतन पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. हे 4 हिरो राहिले होते या टीमचे, कारण केतनने देखील शेवटचं षटक टाकलं. स्लोअर वन कटरचा वापर, इथे मात्र फटका फसताना दिसतोय विशाल पवारचा. पहा फिंगर रोल केले बॉलवर आणि काय कटर वापरलाय, ऑफ कटरचा चांगला वापर लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे समाप्त झालाय. आता वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. रन झालेले आहेत निळजे संघाचे, स्कोरबोर्डवर 50. पोशिंदा जगायला हवा त्या लाखांच्या हा केला र, तू धावशील आता का देवा तुझ्या कठोरपणाची हद, तू केलीस का ईश्वरा आमच्या मनामध्ये वाहतोय र तुझ्या आठवणींचा जरा. सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत भारतीय जनता पार्टीचे निसीम भक्त विश्वनाथ आजदे गावचे, ते पाहतायत सध्या स्क्रीनवर, ते दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीचा ड्रेसच त्यांनी, पेहराव त्यांचा आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये विश्वनाथ आजदे गावचे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक आता सुरू होईल. आपण पाहतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक, दादांची ही प्रतिमा आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते. हा भव्य दिव्य व्यासपीठ आमचा, सहवास जरी सुटला असला तुमचा दादा तरी सुगंध तुमच्या स्मृती देत राहतील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विशाल बुधाजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा झालेले आहेत 50. चौथं षटक सुरू होईल आणि चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी नितेश शेलारच्या हातामध्ये हे चौथं षटक सोपवण्यात आलं. एक नितेश ऑलराऊंडर आहे, विकेट घ्यावे लागतील. समोर नितेश पाटील आहे, मेडन ओव्हर जर टाकली तर 10,000 रुपये आयोजकांकडून, 1,000 रुपये दीपेश पाटीलकडून, 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निर्धाव षटकासाठी गोलंदाज तयार नितेश.
पहिला बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डरच नाही, बॉल वळण घेईल, एक रन पूर्ण, दुसरा रनचा प्रयत्न, रनआउट संधी आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. नितेशला मला वाटते पॉइंटला क्षेत्ररक्षक लावायचा होता, तो तेच सांगतोय. एक्झॅक्ट पहिल्या बॉलवर बॉल हवेत होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक जो आहे तो त्याने डीप बॅकवर्ड पॉइंटला ठेवलाय रिव्हर्सचे फटके वाचवण्यासाठी. ही देखील रणनीती आहे, पाहूया काय होतंय या रणनीतीमध्ये, कोण सध्या हवी होतोय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, रन झालेले आहेत 52 विदाऊट लॉस, भागीदारी 52 रनची. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा संधी आहे, यावेळेला क्षेत्ररक्षक खाली, नितेश शेलारने काढली आहे मोठी विकेट, अडसर केलाय दूर. नितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. श्रद्धा संघाची ही स्पर्धा आहे भव्य आणि सुंदर, पाहून आयोजन स्पर्धेच म्हणती सारे एक नंबर. हो साई श्रद्धा संघाची ही स्पर्धा आहे भव्य आणि सुंदर, पाहून आयोजन स्पर्धेच म्हणती सारे एक नंबर. नितेश पाटील परतलाय, नितेश शेलारने त्याची विकेट घेतली, महत्वाची ही विकेट होती. पहा ऍक्शन रिप्ले, हा बॉल ज्या बाउन्सने येत होता तो बाउन्स झेलू शकलेला नाहीये बॅटर नितेश पाटील, आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सोप्पा झेल धनाजी यांनी टिपलाय. धनाजी शेलार यांना चॅम्प स्पोर्ट्सच्या माध्यमातून जितू शेलार यांनी आज एक मौल्यवान गिफ्ट केलेला आहे, भेट दिलेली आहे, ती म्हणजेच त्यांचे हे आकर्षक शूज. ते शूज घालून ते सध्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांनी हा झेल टिपलाय. त्यांच्यावर भरपूर लोकांचं प्रेम आहे, खांबालपाडा टीम ज्या ज्या वेळेला खेळते. पाहूया धनाजीचा आज परफॉर्मन्स कसा असेल. टीमची धावसंख्या 52, पहिली विकेट गमावली जयनुमान निळजे टीमने, नितेश पाटील आउट. नवीन बॅटर येतोय केतन पाटील. केतन पाटील एक पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये सध्या मैदानामध्ये उतरलाय. वन डाऊन, पहिला विकेट गमवल्यानंतर केतन पाटीलकडे संधी आहे. काल गोलंदाजी चांगली केली, संघाला वाचवलं, लढताना दिसतोय, संघर्ष करताना दिसतोय जयनुमान निळजे संघ या स्पर्धेमुळे, मध्ये याच केतनच्यामुळे गोलंदाज तयार होईल. नितेश शेलार पुढचा बॉल, यावेळेला आल्या आल्या मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतलाय, बॅक टू बॅक दोन धक्के दिलेले आहेत नितेश शेलारने, केतन पाटील आउट. रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला, चौकर षटकारांची आतिषबाजी, धावांचा डोंगर बघायला. शिवाजी मॅडी यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, आयोजकांकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अजून कोणीच नाही आहे तर 2000 रुपयाचं पारितोषिक, 555 रुपयाचं पारितोषिक इक्बाल तेली यांच्याकडून देण्यात येईल. अशी पारितोषिकं लागलेली आहेत नितेश शेलार यांच्या गोलंदाजीवर. काय कमबॅक राहिलेलं आहे, कालचे देखील 8-9-10 म्हणजे 8,910 रुपये शिल्लक आहेत. ते जे विशाल शेलार आहेत त्यांनी ते कलेक्ट करावे, कारण खजिनदार पद त्यांच्याकडे आहे या स्पर्धेचं. निलेश पाटील 52-2 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये, सलग 2 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद केले आणि त्याच्यामुळे आता ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज नितेश शेलार. टोपन नाव जरी वेगळं असलं या खेळाडूचं, तरी देखील हा खेळाडू छाप सोडतोय. त्या एंडने ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय, 2 विकेट घेतलेल्या आहेत महत्वाच्या विकेट नितेश शेलार च्या खात्यामध्ये. हॅट्रिक बॉल फेस करेल कालच्या मॅचचा हिरो संतोष पाटील. काल त्याने उंबारली टीमच्या विरुद्ध चांगला खेळ दाखवला, पाहूया आता हॅट्रिक बॉल खेळेल. हॅट्रिक बॉल बॅटपासून थोडासा दूर गेलाय, चांगली गोलंदाजी, फक्त 2 रन खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये नितेश शेलारने. आतापर्यंत बॉल त्याने टाकलेले आहेत 4 बॉलमध्ये फक्त 2 रन. पहिल्या बॉलवर डबल आली, त्याच्यानंतर सलग 3 डॉट बॉल टाकले, त्यामध्ये 2 विकेट घेतल्या नितेश. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी धावा थांबलेल्या आहेत आता निळजे टीमच्या. आणखीन एक चांगला बॉल, इनकटर पडल्यानंतर आतमध्ये आला, पायाचा वेध घेतलाय, टाळ्यांचा कडकडाट इथे होतोय कारण गोलंदाजी दमदार केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पवार नाराज आहे फलंदाजांवर,
तो सातत्याने बॅट फिरकावतोय, त्याला माहिती आहे या ओव्हरचं काय महत्व आहे SSCC खांबालपाडा टीमसाठी। हा संघ या SSCC ट्रॉफी 2022 मध्ये पहिल्यांदा सेमी फायनलमध्ये दाखल झालाय खांबालपाड्याचा, त्यांना माहिती आहे ही मॅच त्यांच्यासाठी किती महत्वाची आहे। या ओव्हरचा शेवटचा बॉल नितेश, शेवटचा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली झेल पकडलाय तिसरी विकेट, आणि नितेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकतच नाहीये। फक्त या ओव्हर मध्ये रन खर्च केले त्याने 2, विकेट घेतलेले आहेत 3। कल्याण डोंबिवली रायगड मलंगड खेळतील सारे हो संघ, पाहून क्रिकेट सरण संग्राम प्रेक्षक होतील दंग। थँक्यू डीजे, धन्यवाद विनायक गायकवाड यांच्याकडून देखील आता 500 रुपयाचं पारितोषिक आहे। इनकटर आतमध्ये येणारा बॉल पुल केला, क्षेत्ररक्षक होता मिड विकेटला अप्रतिम झेल, तिथे हेमंतने टिपला फलंदाज बाद। अशोक भोपी मूर्तिकार आहेत मुरबाडचे, त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर दादांची ही प्रतिमा दाखवली जाते, याच मैदानावर सराव करत असताना दादांचे अनेक छायाचित्र टिपले गेलेले आहेत आणि आज त्यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय। परंतु ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर, आतमध्ये येणारा बॉल मिडविकेटला पुल केला आणि आउट झालेला आहे संतोष देखील, ज्या संतोषने काल 20 धावा केल्या होत्या 10 बॉलमध्ये, 3 विकेट घेतल्या नितेशने या मॅचमध्ये आणि आता 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे। रन झालेत 52-13 सरासरीने। रॅलिंगच्या जवळ जे प्रेक्षक आहेत आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर, तर रॅलिंगच्या थोडंसं मागे या, ही नम्र विनंती, कारण व्यासपीठावर आमचे मान्यवर आहेत त्यांना सामना दिसत नाही, प्लीज अन्यथा प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन तुम्ही बसू शकता, ही सर्वांना नम्र विनंती आहे। निळजेगावचे महेंद्र पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत, बोलते यार। राउंड विकेट फुल टॉस बॉल हवेत आहे, विशाल भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, नाराज होता, हताश होता, अखेर त्याच्या बॅटमधून कोंडी फोडली रनची, षटकार येतोय। अनुभवायला जितू विकी बाळा साईने दादांचा आदर्श नजरे समोर ठेविला। थँक्यू डीजे, विशाल फुल टॉस बॉल, त्याचा खरपूस समाचार, त्याच्या बॅटमधून षटकार, महेंद्र पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार 3 चौकार, याच्यासाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं स्वयं खाडे गोलंदाजीसाठी। दुसरा बॉल कटरचा वापर, कटर टाकलाय ऑफ कटर, पडल्यानंतर बाहेर निघालाय, काय वळण घेतलं या बॉलने, एखाद्या रेल्वे ट्रॅकवरून दुसरी रेल्वे ज्या वेळेला जाते त्यावेळेला ज्या पद्धतीने वळण घेतलं जातं दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी, अगदी तसा बॉल वळलाय, सिग्नल लागलेला नाही आहे या रेल्वेला या ट्रॅकवर। चांगली गोलंदाजी, पहिला षटकार आला, दुसरा ऑफ कटर, तिसरा यॉर्कर उखळलाय स्टंप, दांडी 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 गुल। जिकाणापेक्षा अधिक दादांची क्रिकेटवर होती हो श्रद्धा, त्यांच्या आठवणी खातीर साईन क्रिकेटची भरवली स्पर्धा, दादा तुझ्या शिवाय तुझा संघ साई श्रद्धा नाही अधुरा। 12 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी केली, 250 स्ट्राईक रेट होता बॅटर विशाल पवारचा, अखेर त्याला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे, चांगली गोलंदाजी, पहिला बॉल षटकार फुल टॉस, त्याच्यानंतर ऑफ कटर आणि त्याच्यानंतर बाद होतोय विशाल पवार, पहा हा सटीक यॉर्कर, क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्यानंतर पाहिलं तर हा असा परफेक्ट यॉर्कर। मुंबईच्या भाषेत मैदानी भाषेत जर या बॉलचा उल्लेख केला तर काठी काढली असं म्हणता येईल, ज्या पद्धतीने हा स्टम उखडलाय, अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी। रन झालेले आहेत 58-3 बॉल समाप्त, 3 चेंडूचा खेळ समाप्त, 58 धावा 4 फलंदाज बाद। नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये शेखर पवार ज्युनियर अजय पाटीलच्या बरोबरीने खेळावं लागेल। अठ्ठावन्नला 4 बोलते यार, पुढचा बॉल घेऊन स्वयं खाडे, आणखीन एका यॉर्करचा प्रयत्न, ऑन साइडला फ्लिक केलाय, एक रन इथे कंप्लीट होईल, दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा मिळतील, फंबल झालाय इथला क्षेत्ररक्षक, बॉल निसटलाय, रन होतील आता स्कोरबोर्डवर 60।
सुरुवात धडाक्यात झाली होती. साई शेलार यांच्या ओव्हरमध्ये 20, त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये 18, सोयबने रन दिल्या 12, त्याच्यानंतर चित्र बदललं. पल्ला म्हणजेच नितेश शेलार आला काय, तो मात्र या मॅचमध्ये प्रभाव टाकून गेला. 2 रन 3 विकेट त्याने मात्र मिळवल्या त्या ओव्हरमध्ये. कलाटणी दिली सामन्याला, परंतु सामना संपलेला नाही आहे. रन झालेले 60. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक, माफ करा, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. अवे फ्रॉम द बॉडी, इथे बॉल थोडासा दूर टाकलाय अंपायर. सिग्नल वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 61. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 1 षटकाराला 1 विकेट, 1 डबल, 1 वाईट, 1 डॉट. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. गोलंदाज तयार होतोय, स्वयं खाडे. हा बॉल चांगला आहे, बॉल बॅक ड्राईव्ह, डोक्यावरून जाईल बॉलरच्या. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, 1 रन पूर्ण होते, थ्रो येतोय. 1 धाव मिळताना दिसेल, चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत यांच्या माध्यमातून. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे 62. हे विसरून चालणार नाही. या स्पर्धेमध्ये 89 रन केलेले आहेत SSCC कांबालपाडा टीमने. सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ म्हणजेच एका इनिंगमध्ये 10 षटकार मारलेले आहेत या टीमने. त्यांच्यासमोर पाहूया निळजेकर किती लक्ष ठेवत आहेत. रन झालेले आहेत 62. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलवर हवेत आहे बॉल. स्वयं स्वतः खाली येतोय, स्वयंने पकडलाय, स्वयं झेल, फलंदाज बाद. रन आहेत 62. रन करायचे दुसऱ्या डावामध्ये SSCC खांबालपाडाला सेमी फायनल जिंकण्यासाठी 63. साई शेलारी दादा आहेत या स्पर्धेचे शिल्पकार. खांबालपाडा गावाचा आहे त्यांना मोठा आधार. हो साई शेलारी दादा आहेत हो या स्पर्धेचे शिल्पकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक 2022 SSCC ट्रॉफी तुम्ही पाहताय. दादांची प्रतिमा सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. याच क्रीडांगणावर दादांचे टिपलेले सर्व छायाचित्र आहेत. अशोक भोपी यांचा सन्मान इथे केला जाईल. सिद्धार्थ शेलार युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते. दादा, तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. ते आमच्या आयुष्यातलं एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही नसणे ही सर्वात मोठी उणीव आहे. या स्पर्धेमध्ये आता काही सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. युवा नेतृत्व सिद्धार्थ शेलार यांच्या वतीने हे सन्मान होतील. तर सन्मान इथे होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आता सेकंड सेमी फायनलचा सामना आणि रन करायचा सामना जिंकण्यासाठी SSCC खांबालपाडाला 63 टू विन. चला तर जाऊया दुसऱ्या डावाकडे. आपण वळतोय या मॅचमध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल नितीन काळंसर यांच्या वतीने. 63 टार्गेट. सलील तुळशीराम जोशी यांचा सन्मान आता इथे आपण करतोय. आपलं देखील सहर्ष स्वागत सलील साहेब. सलील जोशी यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर विशाल बुधाजी पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. युवा नेते सिद्धार्थ शेलार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. सलील जोशी यांचा सन्मान इथे केला जातोय. विशालजी आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल आपण देखील या सिद्धार्थ शेलार यांच्या उपस्थितीमध्ये. त्रेसष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड सेमी फायनलमध्ये इथे केला जाईल आणि हा पाठलाग इथून पुढे कसा होतोय, कुठला संघ इथे बाजी मारतोय. निळजे संघ विरुद्ध खांबालपाडा यजमान खेळत आहेत. या पण ऐकूया कॉम्बॉक्समध्ये आवाज नितीन काळन यांचा. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सरांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. आणि इथे टार्गेट आपण पाहिलं तर SSCC खांबालपाडा संघासमोर 63. 3 षटकात 50 धावा बनवल्या होत्या टीम जय हनुमान निजेने. नंतरच्या 2 षटकात फक्त 12 धावा आल्या, त्यामुळे 62 झाल्यात. 63 टार्गेट आहे. सुशांत याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक
दीपक साळवी यांच्याकडून देण्यात येईल. 3,000 रुपये दीपक साळवी यांच्याकडून हे पारितोषिक असेल सुशांतसाठी. नक्कीच निजी संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर दत्ता पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये आणि महेंद्र पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि जितू शेलार यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर मांगरूळचे पॅडी पाटील यांच्याकडनं 1,444 हे पारितोषिक दिलं जाईल. आणि पॅडी पाटील यांच्याकडनं शुभेच्छासुद्धा टीम खंबालपाडाला या मॅचसाठी. गेम ऑन. नितेश पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू तुम्ही पाहताय हलक्या हाताने खेळतायत. फिल्डर तिथे आहेत. थोडंसं खराब फिल्डिंग झाली होती मात्र सिंगलच मिळेल. अजय पाटील आहेत तिथे सिनियर आणि एक धाव इथे मिळाले जितूला. जितूने एका धावीने खातं उघडले. सुशांत साळवी येत आहेत स्ट्राईक एंडला. दीपक साळवी यांनी सुद्धा त्यांना पारितोषिक लावलंय सलग 3 षटकांसाठी 3,000 रुपये. नक्कीच दीपक साळवी ज्याने क्रिकेटचा काळ गाजवलाय खंबापाडा टीमसाठी. इथे फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. हा येतोय बीजेपी चौकार. रोमांच हा थरार जाऊचला अनुभवायला शिवाजी दादांच्या आठवणींना आपण सारे उजाला. ज्या प्रकारे कुणाल दात्यांनी मगाशीच उल्लेख केला की 89 धावा बनवल्यात या स्पर्धेमध्ये, एकाच इनिंगला 10 षटकार मारलेत हे विसरून चालणार नाहीये. तर मी 63 धावांचं संरक्षण आता जन्म निजेला करायचं आणि त्यासाठी नितेश पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सेमीफायनलची मॅच इथे लगेचच उत्तर दिलंय सुशांत साळवीला. चौकार आला आणि त्यानंतर फलंदाज क्लीन बोल्ड. ते विकेट मिळाली आहे नितेश पाटीलला. थोड्याच वेळात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांचं इथे आगमन होणार आहे. सागर भोईर यांच्याकडनं साई शिल्यासाठी ऑलरेडी पारितोषिक आलेलं आहे सलग 3 षटकांसाठी. दिपेश 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. रिया सागर भोईर आपले स्वागत. तर विकेट इथे मिळाली आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज चिराग आलेत. चिराग भोईर येत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रशांत भोईर उर्फ बाळा सलामीला येत असताना अनेक मॅचेस खंबालपाडा टीमला त्यांनी जिंकून दिल्या आणि आता चिराग भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चिराग यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे 3,000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारासाठी दीपक साळवी यांच्याकडून. तर 5 वरती पहिला धक्का लागलाय टीम SSCC खंबालपाडाला. आपण पाहिलं तर कोणी संघ ऑलरेडी या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचलाय आणि दुसरी सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महेंद्र पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दत्ता पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये. निजे संघासाठी तब्बल हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि नितेशला पहिलं यश मिळाले. नितेश राईट मोर द विकेट. पुन्हा विकेटची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक विकेटचा पतंग. चिराग आल्या पावली तंबूच्या आशेला परततोय आणि दुसरं यश मिळालंय गोलंदाज नितेश पाटीलला. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि इथून आता हॅट्रिकची संधी चालून आली नितेश पाटीलला. हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र पाटील साहेब निजेगावचे यांच्याकडनं 2,000 रुपये, दत्ता पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये आणि आयोजन समितीच्या वतीने 1,000 आहेत. म्हणजे एकंदरीत 4,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. नवीन फलंदाज संदेश येत आहेत. संदेश शेलार येत आहेत. नवीन फलंदाज 4th क्रमांकावरती खूप चांगला झेल टिपला तिथे नागेशने. एक नवदीत यंगस्टार खेळाडू आहे नागेश. देसाईच्या स्पर्धेत गोलंदाजीसुद्धा चांगली झाली होती मात्र थोडंसं दडपण त्यांच्या खांद्यावरती तुम्ही पाहिलं. आणि बघायचं आहे पहिला एक चौकार एक सिंगल. जितूने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती मात्र तो अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. 63 धावा या मॅचमध्ये चेस करायचे आहेत SSCC खंबालपाडा टीमला. हॅट्रिकचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय नितेश शेलार.
इथे हॅट्रिकची शक्यता आली आहे, मात्र मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते आणि झेल ड्रॉप झालाय. 4,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं असतं नितेश पाटीलला, विकेटही मिळाली असती आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण झाली असती, मात्र तसं होत नाही आहे. नशीब बळवंत आहेत. नंदकिशोर परब यांचंही आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्या सभेत विजय येण्यासुद्धा तुम्ही पाहताय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हे सर्व आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. जितू शेलारच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. आणि आपल्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता विकासजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होत असताना. नगरसेवक आणि साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. भरपूर संख्येने आता मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात, कारण या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 24 चेंडूमध्ये 53 करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज चेतन पाटील येत आहेत. एक चेतन पाटील, एक केतन पाटील. विकासजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. आता आज भरपूर मान्यवर येणार आहेत. कल्याण तालुका प्रमुख व काल ज्यांचा वाढदिवस झाला आणि इथे फलंदाज बाद होईल. संदेशी खेळ समाप्त होते. महेश बाबूराव पाटील यांचं इथे आगमन होते आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अनेक आमंत्रित पाहुणे आता मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावर येणार आहेत, त्याच्यामुळे आयोजक प्रतिनिधी जे आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरचे त्यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठ थोडंसं खाली करा. आपले जे मान्यवर आहेत त्यांना सर्वप्रथम जागा द्या, त्यांच्या बसण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळे जे आपल्या आयोजन कमिटीतले मेंबर्स आहेत त्यांना विनंती आहे, आपला जो मुख्य व्यासपीठ आहे आपल्याला तो रिकामा करायचा आहे. नक्कीच, कारण की कुणाचा आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भरपूर मान्यवर येतील. त्यामुळे लहान मुलांनी विनंती असेल आपण ही गर्दी करू नका. महेश बाबूराव पाटील यांचं काही क्षणापूर्वीच आमच्या व्यासपीठावरती आगमन झाले, ज्यांचा काल वाढदिवससुद्धा आपण पाहिला, थाटामाटाने साजरा करण्यात आला 3 डिसेंबर. नितेश शेलार आलेत, ज्या नितेशने जबरदस्त गोलंदाजी केली, 2 धावा देत असताना 3 गडी बाद केले. नितेश शेलार भल्ला या नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहे, मग नाव खूप चांगलं आहे नितेश शेलार. आणि आता चांगली बॅटिंग नितेशला करावी लागेल, कारण 10 वरती 3 गडी बाद झालेत. 53 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत SSCC कंबालपाडा टीमला. जितू शेलारला एक पार्टनरशिपची गरज आहे, साथ द्यावी लागेल जितूला. हा चेंडू कबर्स आणि पॉईंटच्या मधून खेळत आहेत. फटका सुंदर आहे, पॉवर प्ले सुरू आणि पॉवर पॅक फटका, चेंडू सीमा पार जाईल. बीजेपी चौकार. ही मॅच खूप चांगली गेली आहे नितेश शेलारसाठी. गोलंदेकर असताना 2 धावा देत असताना 3 फलंदाज त्याने बाद केलेत आणि आता आल्या आल्या चौकाराने त्याने खातं उघडलंय. जितू शेलारने 2 चेंडूचा खेळ केला आहे, तो वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. शहरी क्रिकेट स्पर्धा आत्ताच काही दिवसांपूर्वी बागशा येथे झाली, त्या स्पर्धेत बेस्ट बॅट्समनचा किताब जितू शेलारला मिळाला होता. त्यामुळे त्याचं खेळपट्टीवर थांबणं आता खूप गरजेचं आहे SSCC कंबालपाडा टीमसाठी. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, मात्र लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतात. बघा नितेश शेलार आणि जितू शेलार, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. तुमच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे, कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे आणि खूप चांगला संवाद झाला इथे. आणि अखेर 2 धावा मिळाल्या आहेत, 16 धावा झाल्या आहेत. त्या 16
चेतन पाटीलचा आपण विचार केला, एसएससी ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. 3 ते 4 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर 18 विकेट घेण्याचाही विक्रम त्याने केला होता. तोच चेतन पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. बेस्ट बॉलरचा किताब त्याला मिळाला होता. राईट मोर द विकेट. इथे प्रयत्न चांगले चालवलेत, मात्र बघायचं आता विक्की चेंडू मागे धावत आहेत, मात्र अखेर रेस चेंडूने जिंकली आणि चेंडू सीमा पार देईल चौकार. नितेश शेलार जसे मैदानात आले धावांची गती वाढली. 3 चेंडूचा खेळ नितेशने केलाय, तो 10 धावांवरती खेळतोय. जितूने 2 चेंडूचा खेळ केलाय, तो 5 धावांवरती खेळतोय. धावा झाल्यात 20, म्हणजे अजूनही 43 बनवायचे आहेत येणाऱ्या 20 चेंडूमध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. जर समोर तुमच्या समोर आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे जितू शेलार, त्यासोबत तुम्हाला चर्चा करून कशा पद्धतीने बॅटिंग करायची हे आता करावं लागेल नितेशला. तर प्रत्येक चेंडूवरती मोठे हिट येणार नाही, त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. चेतन काव्या आणि विजय फुले यांना विनंती आहे लवकरात लवकर स्टेजवर या. विजयजी तुम्हाला आमंत्रित करत आहेत. काव्या आणि विजय फुले. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. कोणी संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये जितू शेलारने 3 चेंडू 3 षटकार मारले तर महेश मडवी यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि जितूसाठी आपण पाहिलं तर पॅडी पाटील जे मांगरुळचे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा 1444 हे पारितोषिक जितूसाठी आणि साईसाठी. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू भरपूर उंच गेलाय, लांबी देखील तितकीच मिळाली आहे. चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल. येतोय बीजेपी सिक्सर. तोटा खांबल पड्याची शान आमचा शिवाजी दादा शेलार, आमच्या मनामधी वाहतोय र त्यांच्या आठवणींचा झरा. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. एस एस सी सी खांबाळपाड्याची धावसंख्या आपण पाहिली तर 13.00 सरासरीने 26 धावा झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायच्या 37. अठरा चेंडू आणि आता 37 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. श्री गणेश एलएनटी खोनी संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. विकासजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. हर्षद ठोंबरेने जबरदस्त गोलंदाजी केली. करण ठोंबरेने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये आणि तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. इथे मॅच काय रंगली, 18 चेंडू आणि 37. कॅल्क्युलेशन क्रिकेट नितेश शेलार आणि जितू शेलार खेळत असताना कारण त्यांना माहिती आहे धावा या खेळपट्टीवर बनत आहेत. 18 चेंडूमध्ये 37 करायचे आहेत. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांचा पाठलाग करत असताना एस एस सी सी खंबालपाडा आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये नितेश पाटील येत आहेत. इथे अपील केलं जात आहे या मॅचची गोल्डन विकेट. जितेश शेलार बॅक टू द पॅवेलियन लागणारा 4th धक्का मैदानाच्या आतमध्ये एस एस सी सी खंबालपाडा टीमला. थँक्यू डीचे. आणि आता होईल ग्रँड एंट्री या सामन्यातील किंगची. आउट झालाय जितू शेलार नवीन बॅटर. आणि साई दादा शेलार ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेला ग्लव्ज परिधान करूनच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आणि आता ते सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. मॅचमध्ये अडचणीमध्ये आहे संघ, परंतु साई शेलार मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये अडचण दूर करत आलेला खेळाडू आहे. पाहूया या मॅचमध्ये विजय मिळवून देता येईल का. नितेश कमालीचा खेळतोय. आता एक भागीदारी पाहिजे, वेगाने रन पाहिजेत, परंतु निर्जय संघ विचार करत असतील की या सामन्यामध्ये आपल्याला विकेट काढून पुन्हा एकदा वरचं ठरण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॅच कुणाला सर एवढी गरम आहे की एक प्रेक्षक इथे येऊन मला विचारतोय की किती बॉलमध्ये किती हवेत, तर 17 बॉलमध्ये 37 हवेत. वारंवार आपण इक्वेशन सांगणार आहोत. असेही प्रेक्षक भरपूर आहेत ज्यांना खेळाडूपेक्षा जास्त टेन्शन असतो.
हेच तर टेनिस बॉल क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. आणि आता साई शेलार आले, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला आहे आतापर्यंत. बॅटिंग असो, आज गोलंदाजी थोडीशी खराब झाली असेल, मात्र संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. नितेश फटका चांगला आहे, साई शेलार आले आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. बीजेपी सिक्सर, किंग इज बॅक. साई शेलार मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार, सलग तीन षटकांसाठी पॅडी पाटील जे मांगरूळचे त्यांच्याकडनं साईसाठी आहे पारितोषिक आहे 1444. आयोजन समितीच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 16 धावा करायच्या आहेत 31. नितेश जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्यालाच टार्गेट केलं आहे साई शेलारने राईट ओव्हर द विकेट. अजून एक बॅक टू बॅक दुसरा बीजेपी सिक्सर. धन्यवाद डीजे सागर भोईर यांच्याकडे सुद्धा 1000 रुपये. हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 15 धावा करायचे आहेत 25. आणि संकट मोचक आहेत साई शेलार या टीमचे. जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा ते बॅटिंगला येतात. आजही तो त्यांचा षटकार आम्हाला आठवते, दुबईमध्ये टेनपीएलच्या स्पर्धेला मारला होता. सर्वात लांब षटकार मारणं हे साई शेलारचे वैशिष्ट्य आहे, ही ओळख दिली आहे त्याला या सिक्सरने. आणि बॅक टू बॅक दोन सिक्सर कोणाच्या विरोधात मारले आहेत तर नितेश पाटीलच्या, जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 15 धावा करायचे आहेत 25. साई शेलार ऑन फायर. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. ज्या पद्धतीने बॅट साई शेलार यांची फिरते, कुणाल सर किती वेगाने फिरते, भरपूर लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाले. चेंडू शिल्लक आहे 14 धावा करायचे 24. 14 चेंडू आणि 24 धावा. नितेशने जो स्टार्ट दिला आहे आणि त्याचा एंड कदाचित साई शेलार करतील मला वाटतं या मॅचमध्ये, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. नितेश शेलारचा रोल खूप महत्त्वाचा राहिला या मॅचमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत फिडविकेटच्या दिशेने खेळताय, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मिस फिल्डिंग तिथे झाली आहे. दबाव आहे, आता प्रेशर आहे निजे संघावरती, साफ दिसतंय. आणि ते 2 धावा इथे नितेशला मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक आहे 13 धावा करायच्यात 22. 13 चेंडू 22, 41 धावा झाल्यात. साई शेलारचे 2 षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेले, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. मॅच विनर काय असते साई शेलारने नेहमीच सिद्ध केले SSCC खंबालपाडा टीमसाठी. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सुद्धा आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा लांबलचक षटकार मारणं ही ओळख साई शिवाजी शेलार यांची आहे. 13 चेंडू आणि 22 धावा. हा चेंडू ऑन साईडला खेळायचो, अखेर 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त झाला. काही सन्मान आपल्या व्यासपीठ होते. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे आहेत 22. तुम्ही जलपान करू शकता. ओ टू कुणाल सर. नगरसेवक आदरणीय विकास म्हात्रे साहेबांचा सन्मान आम्ही आता इथे करणार आहोत. मी विनंती करेन युवा नेते सिद्धार्थ शेलार यांना, आपण आपल्या शुभ हस्ते विकास म्हात्रे साहेबांचा सन्मान करूया. आमच्या VIP कक्षामध्ये विकास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान तिथे केला जातोय. सिद्धार्थ शेलार यांच्या उपस्थितीमध्ये डीजेंस रेड माईकचा आवाज द्या. सिद्धार्थ शेलार युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते होतोय हा सन्मान. विकास म्हात्रे साहेबांना इथे सन्मानित केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या SSCC ट्रॉफीमध्ये.
नुकत ज्यांचं आगमन झालं महेशदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। मी विनंती करेन सिद्धार्थ शेलार यांना आपल्या शुभस्ते महेशदादा पाटील यांचा सन्मान करावा। काल नुकताच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला, तो अतिशय थाटात साजरा झाला आणि आता त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये इथे केला जातोय आणि याच्यानंतर सन्मान आता केला जाईल। पुढचा सन्मान आहे नंदूजी परब साहेब आमच्या मंचावर इथे उपस्थित आहेत, त्यांना आता इथे सन्मानित केलं जाईल। पुन्हा एकदा सिद्धार्थ शेलार यांच्या उपस्थितीमध्ये नंदू साहेब यांचा सन्मान इथे केला जाणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर। सन्मान होतोय, आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम SSCC ट्रॉफीमध्ये। यानंतर विजयजी जुगदर साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, आपल्याला सन्मानित केलं जाईल। विजयजी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या SSCC ट्रॉफीमध्ये। विजयजी जुगदर साहेब यांचा सन्मान तिथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर। आपलं देखील स्वागत आहे विजयजी। प्रत्येक षटकाराला साई शेलार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। चुंबळे साहेब टिळकनगर पोलीस ठाणे आणि जर सलग 3 षटकार मारले तर 2100 रुपयाचं पारितोषिक टिळकनगर पोलीस ठाणे चुंबळे साहेब यांच्या वतीने देण्यात येईल। प्रदीप पाटील खेळकाळीचे आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। प्रदीप पाटील खेळकाळीचे आहेत, त्यांचा सन्मान सिद्धार्थ शेलार यांच्या शुभस्थे इथे केला जातोय। आपलं देखील सहर्ष स्वागत। तर 12 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत। यानंतर शेवटचा सन्मान आपण करतोय दिलीप पाटील साहेबांचा, पडलेगावरून ते खास इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या या मुख्य व्यासपीठावर। सिद्धार्थ शेलार आपल्याला विनंती करतो आपण दिलीप पाटील साहेबांचा सन्मान करावा। हा शेवटचा सन्मान होता दिलीप पाटील साहेबांचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे वळूया। धन्यवाद। तर 12 चेंडू 22 पहिला चेंडू मात्र भरपूर उंच गेलाय, झेल घेणार कोण हा प्रश्न होता आणि अखेर साई शेलारचा झेल ड्रॉप झालाय। साई शेलारने हा बॉल एवढा उंच मारला होता की वरून जर एखादं एरोप्लेन चाललं असतं तर कदाचित त्याला देखील हा बॉल लागला असता, एवढा उंच गेला होता आणि त्याच्यानंतर हा झेल सुटलाय। ही एक जमीची बाब आहे टीम खांबालपाडासाठी, परंतु इथून कमबॅक करावं लागेल टीम निळजेला। नक्कीच केतनने प्रयत्न चांगले केले होते। आता 11 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत। साई शेलार जोपर्यंत मैदानात आहेत कधी ते मॅच टर्न करतील, काल अगसन टीमच्या विरुद्ध त्यांनी मॅच फिनिश केली होती 9 सेकंडला। नितेश शेलार आहेत, साई शेलार यांच्या पत्नीसुद्धा सामना एन्जॉय करतायत, स्वराज साई शेलार, त्यानंतर दीपिका विक्रम शेलार सपोर्ट करण्यासाठी आले आहेत आपल्या गावच्या टीमला। इथे स्लोअर 1 चेंडू होता, रमेश म्हात्रे सर सांगतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय आणि हेच तर वैशिष्ट्य केतन पाटीलचं, कधी चेंडू वेगाने टाकतात कधी चेंडूची गती कमी करतात, स्लोअर 1 चेंडू जास्तीत जास्त ते फेकतात। व्हेरिएशन चांगलं या गोलंदाजाकडे। पॅडी पाटील जे मांगरूळचे त्यांच्याकडनं सुद्धा साईसाठी 1444 हे पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी जे मांगरूळचे आहेत। 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, काही होऊ शकते या मॅचमध्ये। केतन राईट मोर द विकेट, इथे फटका चांगला आहे आणि हा साई शेलार यांचा फेवरेट फटका आहे, चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल, 6 धावांसाठी षटकार। आता मैदानात दाखल झालाय कंबालपाडा टीमचा हा राजा आहे आणि राजाप्रमाणे तो बॅटिंग करतोय। 9 चेंडूमध्ये आता 14 करायचे आहेत, साई शेलारला थांबवायचा कसा हा प्रश्न जरूर पडलाय। इथे स्लोअर 1 चेंडू होता, पुन्हा रमेश म्हात्रे सांगतायत की चेंडू कुठे पिचिंग झालाय, डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल, डॉट बॉल। 8 चेंडू आणि 14 धाबा, काही घडू शकत्या मॅचमध्ये,
कारण साई शेरर म्हटल्यानंतर त्यांचेही भरपूर सपोर्टर आहेत, क्रिकेट प्रेमी भरपूर आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा. नाही, ट्रॉफी जरूर अक्षय आज खांबालपाडा गावात जाणार आहे. मग कितव्या क्रमांकाची यासाठी लढत सुरू आहे. इथे फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलेवर, चेंडू जाईल सीमा पलीकडे. येतोय बीजेपी सिक्सर. आणि खऱ्या अर्थात या मॅचमध्ये टर्न कुठे झालं ना कुणाल सर, तर जिथून भल्लाने नितेश शेलाने 2 धावांचं जे षटक टाकलं ना चौथं, तिथून या मॅचला पूर्णपणे कलाटी मिळाली. त्यानंतर ते मैदानात आले बॅटिंगला, एक चौकार एक षटकार नितेशने ठोकला आणि आता आतिषबाजी षटकारांची करतायत ते साई शिवाजी शेलार. इथे लाईन पाहावी लागेल, व्हाईटचा इशारा आलाय, टाळ्या आपोआप वाजतायत साई शेलार यांच्यासाठी. कारण की आता चेंडू शिल्लक आहेत, 7 धावा करायचे आहेत, 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तर जास्तीत जास्त स्लोर वन चेंडू टाकतात केतन पाटील, स्वतः आयोजक मैदानाच्या आतमध्ये आणि तेच प्रेक्षकांना मजा देत आहेत षटकार चौकार मारून. हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं, जसे साई षटकार मारतात आपोआप केशव कान टाळ्या वाजवत आहेत, त्यांना माहिती आहे साई शेलार साई शेलार आहेत, ते काही करू शकतात. हा चेंडू थोडेसे नाराज आहे स्वतःवरती, मात्र फटका चांगला आहे आणि फटक्याचे जणू काय चटके लागलेत. चेंडू सीमापार फरार, 4 धावांसाठी बीजेपी चौकार. 6 चेंडू आणि आता फक्त या मॅचमध्ये 3 धावांची गरज आहे. सामना संपल्यानंतर कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. मुकाबला कोई जीते कोई अंदर जाएगा नहीं, नहीं नहीं सिद्दीक भावेंचं वाक्य दे. 6 चेंडूमध्ये 3 करायचे आहेत. चला फिल्डिंग लावायचे निजे संघ, थोडेसे नाराज झाले होते. जबरदस्त बॅटिंग करते साईने या मॅचमध्ये आतापर्यंत धावा कुठल्या आहेत, 30 धावा. म्हणजे प्रेक्षक धावा आता काउंट करतायत साई शेलार यांच्या. जितू बाद झाले, फारसं मोठं योगदान त्यांचं राहिलं नाही या मॅचमध्ये. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आला होता, सुशांतने खूप चांगली सुरुवात केली होती. पण नितेश शेलार या मॅचमधलं खूप काही सांगून गेलेत, नितेश शेलार उर्फ भल्ला. कारण आजही काटे मानेवलीची स्पर्धा आम्हाला आठवते, मॅच नवापाडा विरुद्ध खंबालपाडा, आणि ती मॅच नितेश शेलारने जिंकून दिली होती खंबालपाडा टीमला जबरदस्त कामगिरी करत असताना. 6 चेंडूमध्ये आता 3 करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ केला आहे साई शेलारने, तो वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. नितेश शेलारने 7 चेंडूचा खेळ केला आहे, तो 18 वरती खेळतोय. म्हणजे चांगली बॅटिंग केली आणि आता शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज. तर विनोद भगत साहेबांचं इथे आगमन झाले, खास दिव्यावरून इथे उपस्थित राहत आहेत. कारण दिवा संघाने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगला खेळ केला, मात्र हडलक क्वार्टर फायनलमध्ये तो संघ पराभूत झाला. सिनियर अजय पाटील येत आहेत. इथे फटका चांगला आहे आणि मॅच झाली फिनिश. SSCC खांबालपाडा संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. 5 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलंय या स्पर्धेमध्ये की SSCC खांबालपाडा हा संघ मैदान जायचं नाही. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कोणी मैदान जायचं नाही. बघा जितू थोडीशी सूचना करा प्रेक्षकांना, मैदानात जाऊ नका. चला चला सर्वच प्रेक्षक बाहेर या. खंबालपाडा संघ आपल्याला सेकंड करायचे, हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो, मध्ये तुम्हाला सेकंड करायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने या मॅचमध्ये 8 चेंडूमध्ये 24 धावा केल्या.
षटकार मारून ही मॅच जिंकून दिली आणि गोलंदाजी करताना फक्त दोन धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या, तो नितेश शेला ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि प्रथमच हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं की एसएससी ट्रॉफी मध्ये खंबाळपाडा संघ मेगा फायनल मध्ये आणि त्यांची फाईट आता पोलीस संघावर असेल.